आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मतदार विरोधकांच्या आमिषाला बळी पडणार नाहीत. निपाणीतून काकासाहेब पाटील यांचा विजय ठरलेला. निपाणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांचा विजय ठरलेला आहे. विरोधकांच्या कोणत्याही आमिषाला मतदार बळी पडणार नाहीत असे मत कुन्नूर येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. कुंडूर गावामध्ये सर्वांगीण विकास केला. सर्वांगीण विकास केला याचा अर्थ त्यांना कळत नाही. सर्वांगीण विकास केला म्हणजे 1-2 किलोमीटर रस्ते केले म्हणजे गावातील सर्वांगीण विकास नव्हे. त्यांना 750 कोटी रुपये जी कामं ह्या 5 वर्षात केली असं आमदार जल्लेबाईंचं मत आहे, त्याबद्दल काय? बघा, संडासचं अनुदान, कुठं बेगर संघाचं अनुदान, एमएलसीचं अनुदान, एमपीचं अनुदान, झेडपीचं अनुदान, टीपीचं अनुदान, यांनी सगळेजण बळकावून घेतल्यात. 753 कोटीचं काम केल्यात. 753 कोटीचं माझ्या मते काय मतदारसंघात काम झालेलं आहे आणि ही सगळी त्यांनी अपोआप उठवलेली आहे. आणि हे यांचं जे राजकारण होतं, हे पैशाचे जेव्हा होतं, कार्यकर्त्याचं पक्क्या मनाचा असता तर तो बिन पैसे घेता त्यांच्या सभेला हजर झाला असता. सभेला पैसे देणं, कुठं मोठी सभा असली तर पैसे देणं. निवडून आम्ही आता शाश्वत कामं त्यांनी काळमोडीचा करार त्यांनी केलेले आहेत आणि पुढील काम पण चांगलं करतात. सरकार पण सिद्धरामय्यांचं आता चांगलं आहे. जवळजवळ भरपूर योजना त्यांनी आता या आणलेल्या आहेत. मी पण एक माजी तालुका पंचायत सदस्य आहे. माझ्या तालुका पंचायत पिरियडमध्ये मी पण सुद्धा कुन्नूर गावात भरपूर काम केलेलं आहे आणि जेवढ्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ज्या कुन्नूरला दिसतात त्या माझ्या तालुका पंचायतच्या फंडातून आहेत. एकही टाकी कुठल्याही जेडपीची नाही का कुणाही नाही, फक्त मी केलोय. जवळजवळ 50% गावाला मी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बोरवेल वगैरे मारून मी व्यवस्था करतो. सांगताना तुम्ही त्या पद्धतीने सांगायला पाहिजे की आरओ प्लांट कुणी केला आणि कसा केला आणि त्या आरओ प्लांटचा त्यातले जे पैसे पडले जातात ते कुठे जातात, ते बँकेचं कार्ड का दिलं जातंय त्याला, सरकारकडून मंजूर आहे आणि त्याला बँकेचं कार्ड का ते फिल्टर पाणी घ्यायला वीरेश्वर मध्ये. आरओ प्लांट जे आहे त्याबद्दल जे जल्ले वहिनीने बसवलं त्याबद्दल तुमचा आरोप आहे? नाही, बसवल्याबद्दल आरोप नाही. बसवा, आम्ही पंचायत आमची काँग्रेसच्या कुंडूरमध्ये, आम्हाला त्यांना होतं, आम्ही विरोध पण केलेला नाही पाणी द्यायला किंवा लाईट बिल द्यायला. त्याचं पाणी आम्ही देतोय, लाईट बिल आम्ही भरतोय, मात्र त्याचा जे कॉइन जे मिळतोय तो भिरेश्वर बँकेतून घ्यावा लागतोय, हे कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. सर, दुसरं एक प्रश्न असं, तुम्ही म्हणत असता की काका पाटलांनी ह्या 13 गावातले पहिले म्हणजे मागच्या 5 वर्षीपासून काका पाटील साहेब आमच्याकडे आले, पण ह्या 13 गावाचं नेतृत्व करणारे खासदार प्रकाश शुक्ल यांच्या माध्यमातून ह्या गावात शाश्वत असं मोठं काम आहे का तुम्ही सांगू शकाल? हो, काय या गावात प्रकाश शुक्रेंची शाश्वत कामं न सांगण्यात आता कमी पडेल, एवढा वेळ नाही आपल्या. सगळ्यात मोठं म्हणजे कुन्नूर मांगूर एवढा मोठा पूल, एवढा मोठा भर टाकून एवढा मोठा पूल केला. साहेब, अंदाजे कोटीच्या रकमेमध्ये तुम्ही कामं सांगा प्रकाश शुक्रेंचे. आता हिशोब तसा सांगायचं म्हटलं तर सांगताय, कुन्नूरमध्ये खासदार प्रकाश शुक्रेंच्या सभा वगैरे आतापर्यंत झाल्या का? उद्या होणार आहे कुन्नूरमध्ये सभा. प्रकाश शुक्रेंच्या त्यांच्या राष्ट्रीय पातळीच्या आणि राज्य पातळीच्या कार्यक्रमामुळे कुन्नूरमध्ये सभा झाली नाही. ज्योतिराज शिंदेंची सभा असल्यामुळे कुन्नूरची सभा त्यांची थांबली गेलेली आहे, पण भविष्यात 2 दिवसात त्यांची सभा होणार आहे.